हे प्रश्न सोडा, राज्याचा विकासाबद्दल बोला, लोकांच्या रोजीरोटीबद्दल बोला, शेतकऱ्यांना पिकांना भाव देण्याबद्दल बोला, बेकारी घालवण्यासाठी आपण काहीतरी काम करूया आणि ते तुम्ही लोकांपर्यंत विचार आमचे आमच्या शासनाचे राज्य केंद्र सरकार माननीय मोदी साहेबांनी या 8 वर्षांमध्ये 30 योजना या कोणी आत्तापर्यंत सरकारने जाहीर केलं 30 योजना दिल्या हो। आज आम्ही या वर्षी गरिबांना 80 कोटी जनतेला मोफत धान्य देण्याची योजना, परत एकदा 2 लाख कोटी खर्च येणार, हे पवित्र काम मोदीच करू शकतात। शिवसेनेला हा शब्द जड जाईल, जीबीओवर येणार नाही। गरिबांनी मदत किती शिवसैनिकांचे, बाळासाहेबांनंतर संसार या शिवसेनेने उभारले, आकडा सांगा का उद्ध्वस्त केले ते आम्ही सांगा। जय हिंद जय महाराष्ट्र। उद्धव ठाकरेंना कधी भेटणार सर? आपल्याला राज्य आणि देशामध्ये जनतेचे काही प्रश्न असतील आपल्याला मी खासपासून पाहतोय, फक्त मीडियाला संजय राऊत पाहिजे, त्याची विकृती लोकांना ऐकवायचं काम आपण करताय आणि हा उत्साह आपला मला योग्य वाटत। विचारायचं विचारा, त्याला उत्तर द्यायचं मी ते देणार। तुमची इच्छा असल्या तर आत्ता असं एकटा जाईन मी, मला काय फरक पडत नाही। शिवसेनेच्या पहिल्या 19 जून 66 पासूनच्या पहिल्या 39 वर्षात शिवसेना वाढवण्यासाठी आणि सर्व काही करण्यासाठी नारायणाने शिवसेनेत होता। मी शिवसेना संपवण्याची सुपारी नाही घेतली, संजय राऊतनी घेतलेली आहे आणि आज त्याला आनंद जो होतोय ना, हा शिवसेना संपवण्याचा। 56 आमदार होते, आता 12 पण नाही राहिले हो, आणि ते शेवट करायला तो तयार आहे। कोणाला तो चॅलेंज देतोय? एक तरी संजय रावचं विधायक सामाजिक विकासात्मक धार्मिक कार्य सांगा, सांगा। संपादक म्हणून बौद्धिक विकासात्मक लिहिलेला लेख दाखवा, दाखवा। पत्रकार म्हणून काय पावित्र्य असतं, आचारसंहिता असते, तिने वागता चॅलेंज देतो। एकटा फिरा, मला प्रोटेक्शन मी मागितलेला नाही आहे, 90 सालापासून आहे मी, ज्यांच्यावर शिवसेना जास्त लढलो त्या देशातल्या कुठ लोक नाही, बाहेरचे लोकही होते। पोलिसांनी त्यांना अटक केली, मला माझ्यावर हे करता, पोलिसांनी 90 ला जबरदस्ती दिलं मला प्रोटेक्शन, त्याला माहीत नाही शिवसेनेत नव्हता, शिवसेना नव्हता शिवसेनेविरुद्ध तो लोकप्रभामध्ये लेख लिहित होता तेव्हा। संजय राऊत तुम्हाला आज सांगतो, संजय राऊत तू जिथे बोलशील तिथे मी जाईल, प्रोडक्शन मी इथे सोड जिथे बघूया। राणे साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है। राणे साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है। प्रकार मित्र, तुम्ही कोणाचं समर्थन करता, कोणासाठी तुम्ही धावताय पळताय हे पाहून मला वाईट। ही पत्रकारिता, हे राज्य एक शिव कल्याणकारी राज्य व्हावं, या राज्यात येणारा उद्योगपती असो, नागरिक असो, सुरक्षित असो आणि हे या जनतेला सुखी समाधान करण्यासाठी आमचं सरकार, सन्माननीय देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काम करतायत। त्यांचं काम आणि कार्य दाखवा ना, सकाळी उठल्यापासून एकच काम टीका। शिवसेनेच्या आत्ताचे नेते उद्धव, संजय राऊत कोणी असो, काय लोकांच्या हिताचं बोलतात सांगावं, 2.5 वर्षात केलेलं काम त्यांनी सांगावं, कोणत्या क्षेत्रात काम केलं, किती त्या राज्याचा GDP वाढवला कळतो का, ती विचार। पर कॅपिटल इन्कम वाढवलं, दरडोई उत्पन्न वाढवलं, कुठल्या कुठल्या आदिवासी असो SC ST भागामध्ये लोकांना रोजगार निर्माण करून दिले ते सांगा। आणि तोंडालाही सकाळी पत्रकार उपस्थित असतात, तो काय उपस्थित मला कळत नाही आहे, काय त्याला दाखवता। आजच्या राजकारणात हा जोकर आहे, जोकर जो काही विधायक सामाजिक विकास धार्मिक बौद्धिक काही त्याच्याकडे नाही आहे, जे लेख तो शिव्या घालण्या पलीकडे काही नाही। तुम्ही मला तिथे काशीला जाणारे आमचे राम कदम यांची यात्रेच्या गाडीकडे त्याचा प्रश्न काढा, एकला काशीला आणि सारनाथला आमचा राम
घेऊन चालला लोकांना, 3,000 लोकांना पवित्र कार्य झालं. तुम्ही तिथे सांगता बोला संजय, आता रामाचं कार्य असताना रावणाचं काय काम आहे तिथे? आणि म्हणून बोलला चला बाहेर या. आणि मी तुम्हाला सांगतो, मी कधी लोक, मला काम आहे, मी केंद्रीय मंत्री आहे, माझ्या अंडर 6,30,00,000 उद्योजक आहेत, उद्योगपती आहेत. मी अख्ख्या राज्यात फिरतो, मी अख्ख्या राज्यात फिरतो आणि राज्यात उद्योग आणि रोजगार वाढवायचं काम करतो. हा उद्योग संजय राऊतला नाही आहे. एक तुम्हाला आज गोष्ट सांगतो, एक ना दिवस मी उद्धव ठाकरेंना भेटणार. अशा लढी माहितीये ना, मी खासदार झाल्यानंतर माझ्या बाजूला संजय राऊत राज्यसभेत येऊन बसायचा आणि उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे बद्दल जे काय सांगायचं ना ते मी उद्धव ठाकरेला आता भेटून सांगणार. चपल्याने नाय मारला उद्धवने आणि रश्मीने तर मला विचार. आज शिवसेना वाढवणारा नाही, संपवणार आहे. हा मातोश्रीचा मातोश्रीला सुरू लावणारा हे विष आहे. तो ज्याच्यावर अंगावर हात टाकेल खांद्यावर, तो खांदा गळला समजा, असा हा विषारी प्राणी आहे. त्यामुळे मला परत संजय राऊत बद्दल विचारू नका. पण एक ना एक दिवस प्रोटेक्शन सोडून मी संजय राऊतच्या समोर जाणार. त्यांनी मला इकडून, माझा इतिहास आहे ना शिवसेना घडवण्यामध्ये आहे, शिवसेना संपवण्यामध्ये नाही आहे. माझ्या सांगशील आज आजही उद्या बोलशील तर मी उद्या त्रिपुराला आहे कामान. त्रिपुराला मी पण दर्शनाला. आपल्याला राज्य आणि देशामध्ये जनतेचे काही प्रश्न असतात आपल्याला मी कालपासून पाहतोय. फक्त मीडियाला संजय राऊत पाहिजे, त्याची विकृती लोकांना ऐकवायचं काम आपण करताय आणि हा उत्साह आपला मला योग्य वाटत. विचारायचं विचारा, त्याला उत्तर द्यायचं मी ते देणार. तुमची इच्छा असल्या तर आत्ता असं एकटा जाईन मी, मला काय फरक पडत नाही. शिवसेनेच्या पहिल्या 19 जून 66 पासूनच्या पहिल्या 39 वर्षात शिवसेना वाढवण्यासाठी आणि सर्व काय करण्यासाठी नारायण राणे शिवसेनेत होता. मी शिवसेना संपवण्याची सुपारी नाही घेतली, संजय राऊत मी घेतलेली आहे. आणि आज त्याला आनंद जो होतोय ना, हा शिवसेना संपवण्याचा. 56 आमदार होते, आता 12 पण नाही राहिले हो, आणि ते शेवट करायला तो तयार आहे. कोणाला तू चॅलेंज देतोय? एक तरी संजय राऊत विधायक सामाजिक विकासात्मक धार्मिक कार्य सांगा. सांगा संपादक म्हणून बौद्धिक विकासात्मक लिहिलेला लेख दाखवा. अरे हा मध्ये दाखवा. पत्रकार म्हणून काय पावित्र्य असतं, आचारसंहिता असते, तिने वागता चॅलेंज देतो. एकटा फिरा. मला प्रोटेक्शन मी मागितलेला नाही आहे, 90 सालापासून आहे. मी ज्यांच्यावर शिवसेना असताना लढलो त्या देशातल्या कुठ लोक नाही, बाहेरचे लोकही होते. पोलिसांनी त्यांना अटक केली, मला माझ्यावर हे करता. पोलिसांनी 90 जबरदस्ती दिला मला प्रोटेक्शन. त्याला माहीत नाही शिवसेनेत नव्हता, शिवसेनेत नव्हता, शिवसेनेविरुद्ध तो लोकप्रभामध्ये लेख लिहित होता तेव्हा. संजय राऊत तुम्हाला आज सांगतो, संजय राऊत तू जिथे बोलशील तिथे मी जाणत प्रोडक्शन मी इथे सो जिथे बघूया. राणे साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है. राणे साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है. प्रकार मित्र, तुम्ही कोणाचं समर्थन करता, कोणासाठी तुम्ही धावताय पळताय हे पाहून मला वाईट. ही पत्रकारिता, हे राज्य एक शिवकल्याणकारी राज्य व्हावं, या राज्यात येणारा उद्योगपती असो, नागरिक असो, सुरक्षित असो आणि हे या जनतेला सुखी समाधान करण्यासाठी आमचं सरकार, सन्माननीय देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काम करतायत. त्यांचं काम आणि कार्य दाखवा ना. सकाळी उठल्यापासून एकच काम, टीका. शिवसेनेच्या आत्ताचे नेते उद्धव